पतीच्या निधनानंतर आपल्या कुटुंबावर अचानक आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी रजनी आव्हाड यांनी रेल्वेत नोकरी पत्करली अर्थार्जनाचा दुसरा काहीच मार्ग नाही आणि एका मुलीचं भवितव्य घडवण्यासाठी रजनी आव्हाड या पॉइंटमनच्या नोकरीवर रुजू झाल्या ही माझी सर्व्हिस आहे ती पॉइंट्समॅनची आहे माझे मिस्टर वारल्यापासून ही सर्व्हिस मी करते आज सहा वर्षे पूर्ण झालेले आहेत माझी मुलगी चौदा महिन्याची असल्याकारणाने मी सर्व्हिसला नाकार दिला होता पण कमवतंही दुसरं कुणी नव्हतं आणि पेन्शनवर भागणं अशक्य होतं त्याकरता मी सर्विसला होकार दिला आणि मी तेव्हापासून ही सर्व्हिस करते हे ह्या कामाचं नेमकं स्वरूप गाड्या पास करणं आणि प्रत्येक गाडीला प्रोसिड हँड सिग्नल दाखवणं व्यवस्थित गाडी जाते काय हे पाहणं आणि जर अचानक डेंजर कुठलं आलं तर गाडी थांबवणं आणि मास्टरला सांगून त्या गाडीचं काय आहेत ते व्यवस्थित पाणन जरी खरच ती गाडी खरंच वीक असेल तर तिचा डब्बा वगैरे काढून बाजूला ठेवू शकतो आणि नंतर जी व्यवस्थित गाडी आहे ती पाठवू शकतो धडधडत येणाऱ्या नव्वदच्या स्पीडमध्ये असणाऱ्या रे रेल्वे गाड्यांना पुढील रेल्वे लाईनमध्ये काही अडथळा नसल्याचा पुरावा देण्याचं काम या पॉइंटमनच असतं आणि अगदी एका फुटावर उभं राहून धातूचा गोळा अडकवलेली लाकडी रिंग मोटरमनच्या स्वाधीन करावी लागते पॉईंट्स मेन म्हणजे पॉईंट्सची मतलब असतात ज्या येणाऱ्या गाड्या आणि जाणाऱ्या गाड्या व्यवस्थित पाठवणं आणि जाणाऱ्या गाड्यांना व्यवस्थित पाठवण्यासाठी ड्रायव्हर असिस्टंटला एक पुरावा दिलेला असतो त्याला टोकन लेस म्हणतात इकडं गोळा टोकन दिलेला असतो आणि तो चालत्या गाड्याला नव्वद स्पीड गाडीने जाणाऱ्या असिस्टंटला पिकअप करावा लागतो आणि ते पिकअप करतात आणि ज्या ज्या वेळेला जर ती मिस झालं म्हणजे खाली पडलं दोघाकडून चुकीतून खाली पडला तरी ब्रेक लावून गाडी थांबवली जाते कारण ड्रायव्हर तर घेतल्याशिवाय पुढे जात नाही कारण त्याला तो पुरावा असतो की ह्या पटरीपासून दुसऱ्या स्टेशनपर्यंत जे आपल्याला लाईन क्लिअर आहे ह्याचा पुरावा असतो आणि तो जरी नाही मिळाला तर तो ड्रायव्हर पुढे जाऊ शकत नाही आणि जर अशा रीतीने जर अचानक गाडी एका गा दिवस गेली तर ऑक्सिजनचा धोका असतो या व्यतिरिक्तही त्यांना गाडीचं प्रेशर तपासणे मोटरमनला लाईन क्लिअर करण्यासाठी मदत करणे अशी अवघड कामं करावी लागतात ह्या कामांची भीती तर वाटतेच परंतु परिस्थिती अभावी हे काम करावं लागतं आणि आता प्रत्येक कामाची त्यांना चांगलीच सवय झाली आहे हा ह्या कामाच्या वेळेला पूर्वला भीती वाटवत होते प्रथम पण आम्हाला जे मास्टर लोक आमचे साथीदार आहेत त्याने आम्हाला खूप मदत केली समजावून सांगण्याची आणि त्यांच्या समजावण्याचा आमच्यावर प्रभाव झाल्यामुळं आम्हाला आता अजिबात भीती वाटत नाही आता तो एक छंद झालेला आहे त्यांच्या कामाचं कौतुक म्हणून त्यांना बेस्ट वर्करचा पुरस्कारही मिळाला आहे रजनीताईंना आपल्या कामात काही बरे वाईट अनुभव आले परंतु प्रत्येक वेळी आपल्या ऑफिसर्सच्या मदतीने त्यांनी स्वतःला सावरलं चांगले अनुभव हो म्हणजे जिथं आम्ही गेटला कराय काम करत होतो त्यावेळेला याच्या पूर्वी आम्हाला गेट बंद करावं लागत होतो आसपासची लोक आम्हाला नवीन नवीन मदत करायचा आम्हाला खूप आनंद होत होता आणि त्यामुळे आमचं प्रोत्साहन वाढलं की काम करायची काम करायचं प्रोत्साहन वाढलं त्यामुळे आम्हाला अनुभव त्या तेव्हापासूनच चांगले आणि वाईट अनुभव म्हणजे एखाद्या वेळेस दारू पिऊन लोक येणार म्हणजे छेडछाड करणार पण त्याच्याशी आम्ही सामोरे जाऊन आमची ड्युटी केलं त्यावेळेला ते गेल्यावर आम्ही खूप रडायचे आम्हाला मास्टर समजावून सांगायचे असे अनुभव खूप येणार आहेत आणि का आयुष्य गाठायचं आहे ह्या लोकांकडे लक्ष दिल्यानंतर तुम्ही सर्व्हिस कसं काय करणार रजनीताईना या कार्यात मानसिक आधाराची अतिशय आवश्यकता भासते वेळोवेळी त्यांचे सहकारी विशेषतः ऑफिसर्स आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना मदत केली याचबरोबर त्यांना आपल्या आईचंही खूप सहकार्य मिळालं ही नोकरी करताना प्रथम मास्टरचं आणि साथीदार लोकांचं खूप सहकार्य भेटलं कारण हे शेंटिंग आम्हाला अगोदर जमत नव्हतं आमचे सहकार्य लोक आम्हाला सातकं द्यायचे हे कसं जे येत नव्हते आम्हाला समजावून सांगत होते सगळं काही हा मुलगी लहान असल्यामुळं आईचं सहकार्य भरपूर भेटलेलं आहे भाऊ एक आहे आणि श त्यांचं सहकार्य भेटलेलं आहे त्यांच्याश त्यांच्यामुळं तर मी आज आहे कारण सासू सास सासरा नसल्यामुळं सासू ते लांब होते आणि त्यांचं काही एवढं सहकार्य आम्हाला लाभलेलं नाही आईचं सहकार्य जास्त लाभलेलं आहे आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात त्यामुळे परिस्थितीमुळे किंवा आवड म्हणूनही महिला घर संसाराव्यतिरिक्त खूप चांगलं काम करू शकतात एक तरी परिस्थितीने लेडीज असो अथवा जेंट्स असो परिस्थितीने सुधारतो जसं म्हणतात ठेस लागल्यानंतर माणसाला अक्कल येते अशा प्रकारे हा प्रकार आहे जेंट्स आणि लेडीज असं काही नाही लेडीजलाही जेंट्सबरोबर काम करता येतं आणि आजची लेडीज अशी आहे की जेंट्सच्या खांद्याला खांद्या मिळवून ते चालते असं कोणतंही काम नाही की ते लेडीजला जमत नाही एखाद्या वेळेस एखादं काम जेंट्स करू शकत नाही ते लेडीज काम करू शकते असं माझं म्हणणं आहे